अरे तुमचा हा सो कॉल्ड मित्र वरद हा माझ्याबद्दल खोटं बोलतोय, कारण ह्याला आवडत नाही आपली मैत्री होते. हा तुमच्यावर एकतर्फी प्रेम करतो. बोल सगळं खोटं बोल. आता अजून ऐका, हा काल सरदेसांना भेटला तर तुमचं लोनचं चेक मागायला नाही, तर या डील मधलं स्वतःच कमिशन मागायला. त्यांनी ते द्यायला नकार दिला आणि लोनही कॅन्सल केलं. आरोही हा खोटं बोलतोय. आरोही आता तुझ्यावरच विश्वास ठेवेल. तुमची मैत्री जुनी, आमची ओळख तर काल परवाची. या लोन प्रकरणात आरोहीचं तुझ्याशिवाय एक पानही हलत नव्हतं, कारण तू अशी सोयच करून ठेवली होती. आणि आता तुला माहिती होतं की तुझ्यामुळे आरोहीला चेक मिळणार नाही, आणि तुला भीती वाटली की आरोही तुझ्यापेक्षा जास्त विश्वास माझ्यावर ठेवेल, म्हणून तू माझ्याबद्दल उलट सुलट बोलत होता. बस झालं, पुरे झालं. आता माझ्या कर्जाचं काय करायचं ना ते बघून घेईन मी. वरदचं बोलणं ऐकल्यानंतर तुम्ही आता माझ्यावर का विश्वास ठेवणार? लोकांना आपली गोष्ट पटवून द्यायची असेल ना तर भल्या भल्याना जीव द्यावा लागतो. अग्निपरीक्षा असो काय, जिवंत माणसावर कुणीही विश्वास ठेवत नाही, पण मरताना माणूस खोटं बोलत नाही. असं बोलणं मला पटवून देण्यासाठी माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नाही. लोक आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी आई वडिलांची मुलं बाळांची शपथ घेतात, मी स्वतःची शपथ घेतो. वरदने जे माझ्याबद्दल सांगितलं ते जर खरं असेल तर आज आत्ता इथे सचिव झाला.